नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीमध्ये झालेल्या पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर चला मग आपण आज चालू करू। पहिला प्रश्न, पुढील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा। म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा, म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा, म्हाताऱ्या या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। तर उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक ए, गुणविशेषण। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, अम। पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, कठोर वर्ण। ळ हा कठोर वर्ण आहे। पुढचा प्रश्न, ससा शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा। ससा शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अ, ससे। ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ससे। पुढचा प्रश्न, डबा या शब्दाचा लिंगाच्या दृष्टीने लघुत्तम दाखवणारा शब्द कोणता? डबा या शब्दाचा लिंगाच्या दृष्टीने लघुत्तम दाखवणारा शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, डबी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळख कोणता? खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? हाहाकार, धिक्कार, सफेद यापैकी नाही। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, यापैकी नाही। हाहाकार, धिक्कार, सफेद हे तिन्ही शब्द बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, नसती उठाठेव। सव्यापसव्य, नसती उठाठेव। पुढचा प्रश्न, यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा। यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, विद्यार्थी वाक्य। पुढचा प्रश्न, एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, समकालीन। पुढचा प्रश्न, दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास डॅश डॅश वाक्य म्हणतात। दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास डॅश डॅश वाक्य म्हणतात। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, मिश्र वाक्य। दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। पुढचा प्रश्न, मी निबंध लिहिला होता या वाक्याचा काळ ओळखा। मी निबंध लिहिला होता या वाक्याचा काळ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, पूर्ण भूतकाळ। लिहिला होता ही क्रिया पूर्ण होऊन गेलेली आहे, त्यामुळे पूर्ण भूतकाळ। पुढचा प्रश्न, पुनरावृत्ती ही संधी सोडवा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, पुन्हा प्लस आवृत्ती। पुन्हा आवृत्ती, पुनरावृत्ती। पुढचा प्रश्न, देऊळ या शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? देऊळ या शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, देवळात। देऊळ या शब्दाचे सामान्य रूप देवळात। पुढचा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय ओळखा। माशाप्रमाणे डोळे असलेली। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, मीनाक्षी।
मग अशाप्रमाणे डोळे असलेली मीनाक्षी. पुढचा प्रश्न, बाबळी बावळी मृदा बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखा. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर. दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर. पुढचा प्रश्न, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. साग आग राग डाग यामधील स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, आग. आग हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यांमधून संयुक्त वाक्य ओळखा. पुढील वाक्यांमधून संयुक्त वाक्य ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, ती बरी होईल पण ते तिने उपचाराला प्रतिसाद देण्यावर अवलंबून आहे. ती बरी होईल पण तिने उपचाराला प्रतिसाद देण्यावर अवलंबून आहे हे संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही. पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, झोप. झोप हा तद्भव शब्द नाही. पुढचा प्रश्न, प्राचीन रूढी परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात. प्राचीन रूढी परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, सनातनी. सनातनी. पुढचा प्रश्न, सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा. सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे षष्टी तत्पुरुष समास. सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास षष्टी तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते. काय या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. काय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, सामान्य सर्वनाम. पुढचा प्रश्न, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, उत्प्रेक्षा अलंकार. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता. खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता. डोळे लावून बसणे डोळे मिटून बसणे हा चुकीचा अर्थ वाक्यप्रचार आहे. डोळे लावून बसणे सतत पाहत राहणे एकाच ठिकाणी नजर रोखून ठेवणे हा त्याचा अर्थ होतो म्हणून हा चुकीचा आहे. पुढचा प्रश्न, ज्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे ते वाक्य ओळखा. ज्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे ते वाक्य ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, मी पेरू खातो. यामध्ये खातो पेरू खातो हे सकर्मक क्रियापद आहे खातो. पुढचा प्रश्न, पोर या शब्दाचे लिंग ओळखा. पोर या शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तिन्ही बरोबर पर्याय योग्य. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग या तिन्ही लिंगामध्ये पोर हा शब्द मोडला जातो. पुढचा प्रश्न, विलयन द्रव गोठण डॅश डॅश. विलयन द्रव गोठण डॅश डॅश. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, घन. गोठण घन. पुढचा प्रश्न, विसंगत शब्द ओळखा. मॉस्को पॅरिस न्यूयॉर्क दिल्ली विसंगत शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, न्यूयॉर्क. पुढचा प्रश्न,
एका टेबलाचा पृष्ठभाग जमिनीला समांतर आहे, त्यावर एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळाचा तास काटा 9 वाजले असता वायव्येकडे दिशा दाखवतो, तर घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दाखवतो? तास काटा वायव्य दिशा दाखवतो, तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवतो? मिनिट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ईशान्य. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस डॅश डॅश राज्य आहेत. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस डॅश डॅश राज्य आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. महाराष्ट्राच्या दक्षिणेस गोवा कर्नाटक हे राज्य आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे स्थान भारतीय द्वीपकल्पाच्या डॅश डॅश भागात आहे. महाराष्ट्राचे स्थान भारतीय द्वीपकल्पाच्या भागात डॅश डॅश भागात आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पश्चिम किनारी. पुढचा प्रश्न, भीमा नदीच्या डॅश डॅश या उपनद्या आहेत. भीमा नदीच्या डॅश डॅश या उपनद्या आहेत. घोर, नीरा, सीनामान ह्या नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक क ऑप्शन क्रमांक क. घोट, नीरा, सीनामान या नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत, म्हणून उत्तर येतं ऑप्शन क्रमांक क, 1 व 2 बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. डॅश डॅश हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, आंबा. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागाचा भाग नाही. खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागाचा भाग नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अकोला. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. संजय गांधी ची जोडी कशाबरोबर? गुगामल, पेंच, नवेगाव, ताडोबा. योग्य जोड्या लावा. संजय गांधी बोरिवली, गुगामल, अमरावती, पेंच, नागपूर, नवेगाव, गोंदिया, ताडोबा, चंद्रपूर. मग उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ब, पुढचा प्रश्न, गहू हे पीक डॅश डॅश हंगामात घेतले जाते. गहू हे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. ऑप्शन क्रमांक क. पुढचा प्रश्न, चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे, मुद्रांक छापखाना महाराष्ट्रात डॅश डॅश या शहरात आहे. चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे, मुद्रांक छापखाना महाराष्ट्रात डॅश डॅश या शहरात आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, नागपूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था डॅश डॅश शहरात आहे. महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था डॅश डॅश शहरात आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, औरंगाबाद. महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद शहरात आहे. पुढचा प्रश्न, किबिथू
हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? की बी थू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अरुणाचल प्रदेश. की बी थू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न, गंगा नदी डॅश डॅश राज्यामधून वाहते? गंगा नदी डॅश डॅश राज्यातून वाहते. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, गंगा नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या सर्व राज्यातून वाहते, म्हणून ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. पुढचा प्रश्न, मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, नायसिन. मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. पुढचा प्रश्न, अन्न ऊर्जेची अन्नपदार्थांची ऊर्जा डॅश डॅशमध्ये मोजली जाते? अन्नपदार्थांची ऊर्जा डॅश डॅशमध्ये मोजली जाते. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, कॅलरीज. अन्नपदार्थांची ऊर्जा कॅलरीजमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न, पित्तरस कोठे तयार होतो? पित्तरस कोठे तयार होतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, यकृत. पित्तरस यकृतामध्ये तयार होतो. पुढचा प्रश्न, हिपॅटिटीस बी डॅश डॅशमुळे होतो? हिपॅटिटीस बी डॅश डॅशमुळे होतो. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, एच व्ही बी. हिपॅटिटीस बी एच व्ही बीमुळे होतो. पुढचा प्रश्न, अन्नातील डॅश डॅश हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत. अन्नातील डॅश डॅश हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, प्रथिने. अन्नातील प्रथिने हे घटक अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा प्राणी सजीव सृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे? डॅश डॅश हा प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, आर्थ्रोपोडा. हा प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे, आर्थ्रोपोडा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांद्वारे बहाल केला आहे? भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांद्वारे बहाल केला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कलम 9 ते 19 ते 22. भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 या कलमांमध्ये बहाल केलेला आहे. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, गटविकास अधिकारी. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, कृषी क्षेत्र हे डॅश डॅश व्यवसायाचा भाग आहे? कृषी क्षेत्र हे डॅश डॅश व्यवसायाचा भाग आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, प्राथमिक. कृषी क्षेत्र हे प्राथमिक व्यवसायाचा भाग आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती डाळिंबाची जात नाही? खालीलपैकी कोणती डाळिंबाची जात नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, नीलम. नीलम ही डाळिंबाची जात नाही. पुढचा प्रश्न, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅश डॅशे होता? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅश डॅशे होता. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक निळ. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा निळशी होता. पुढचा प्रश्न, अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, जो बायडेन. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आहेत. पुढचा प्रश्न, IPL 2020 विजेता संघ कोणता? IPL 2020 विजेता संघ कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, मुंबई इंडियन्स. IPL 2020 विजेता संघ मुंबई इंडियन्स